राजकुमार वाणी ये ता है तो नमस्कार पिताश्री। अरे बेटा वाणी, तू इथे कसा? अशच मनाना तुमचा दलबाल बगायता होता। गुरु बघा तर, बाप बोलायला सुरुवात करतो आणि त्याचं बोलणं संपेपर्यंत वर्ष संपून जात। आणि मुलगा बोलू लागला तर कळेपर्यंत वर्ष बदलून जाईल। पिताश्री ते कोण आहेत? त्यांनी त्यांच्या डोक्यावर काय ठेवलंय? बेटा ते आमचे न्यायमूर्ती आहेत। त्यांचं नाव आहे दामोदर शास्त्री जी। चल त्यांना नमस्कार कर। दामोदर तातली दी प्रणाम। पिताश्री पिताश्री, त्यांचं नाव काय? याचं नाव आहे चपट गंजू। चपल मंजूजी प्रणाम। बेटा वाणी तू जरा गप्प रहा। नाही नाही महाराज, त्याला तर बोलू दे, किती गोड मुलगा आहे। दामोदर शास्त्री जी, माझा वाणी 12 वर्षाचा झालाय पण तरीही अजून तोतलच बोलतोय, म्हणून त्याला मी दरबारात घेऊन येत नाही, म्हणजेच त्याला कोणी हसू नये। गुरु गुरु, आता आपल्याला आपली हुशारी दाखवायची चांगली संधी आहे। का आणि कस? कधीतरी जरा अक्कल वापरत जा गुरु, कि ते काम पण मीच करू। गुरु कोण आहे, तू कि मी? तू सांगतोस की आता? गुरु मिरची खाल्ली तर भले भले पोपट ही बोलतात, मग हा मुलगा काय चीज आहे? विचार करा गुरु। मिरची महाराज, मी आपल्या मुलाचं तोतरे पण दूर करू शकतो। काय खरंच तू त्याला ठीक करू शकतो? हा होय महाराज, आमच्याकडे याचा जालिम उपाय आहे। जर माझा मुलगा ठीक झाला तर मी तुम्हाला 5,000 स्वर्ण मुद्रा आणि 100 घोडे इनाम म्हणून देईन। महाराज आम्ही आजच याच्यावर आमचा इलाज सुरू करतो। हा हा जरूर। चला गुरु। हे घे, हा हा हे घे मिरची, घे खा घे मिरची। अरे बेटा बेटा वाणी, चल तोंड उघड आणि लवकर मिरची खा। नाही तपल गंजू, मी नाही खाणार मिरची, मला तर ती तिखट लागते। गपचूप तोंड उघड तू। नाही नाही, मी नाही खाणार मिरची, नाही। ओहो हा असा नाही तोंड उघडणार। चपट गंजू याचे हात धर, बरोबर तोंड उघडेल मग। चुप चुप उघड। अरे अरे हे काय झालं माझ्या बाळाला? महाराज महाराज, मी काही नाही केलं। सेनापतीने राजकुमाराच्या तोंडात मिरची घातली। अरे तूच तर सांगितलं होतास ना। गप्प रहा, या दोघांना मृत्यूची शिक्षा द्या। मृत्यूची शिक्षा नको महाराज। नाही 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 महाराज, नाही महाराज।
दामोदर शास्त्रीजी, दामोदर शास्त्रीजी तुम्हीच आम्हाला वाचवू शकता, काहीतरी करा, मदत करा दामोदर शास्त्री आमची. अरे अरे सोडा मला, काय झालंय ते तर सांगा, काय झालंय सांगा मला सांगा. अच्छा अच्छा असं आहे का, ठीक आहे ठीक आहे, कळलं मला, समजलं. तुम्ही दोघं निश्चिंत राहा. गुरु यांनी तर पगडी तिरकी केली, वा 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 वा. राजवैद्यजी, राजवैद्यजी. दामोदर शास्त्रीजी प्रणाम, सांगा मी काय सेवा करू शकतो आपली. राजवैद्यजी आपल्या महाराजांचा मुलगा वाणी तोत्र बोलतो, त्याच्या तोत्रेपणावरती काही उपाय आहे? दामोदर शास्त्रीजी, साधारणपणे ज्या मुलांच्या जिभेखालचा पडदा खूप मोठा असतो ती तोत्री बोलतात, यावर इलाज आहे. अच्छा, मग आजपर्यंत तुम्ही का नाही केलात? दामोदर शास्त्रीजी, वाणी लहान असताना खूप आजारी पडायचा, त्याच्या आजारपणात त्याच्या तोत्रेपणावर इलाज करणं सोपं नव्हतं, आणि आता त्याच्यावर त्या औषधांचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे तो आता ठीक होणार नाही का? जर मी सांगेन त्याप्रमाणे त्याच्या जिभेकडून व्यायाम करून घेतले तर तो ठीक होऊ शकतो. हो सांगा. ऐका, महाराज. हां, तुमच्या वाणीचा तोत्रेपणा मी ठीक करू शकतो महाराज. काय? हो, पण त्यासाठी एक अट आहे माझी. कसली अट? महाराज, तुमचा मुलगा ठीक होण्याच्या बदल्यात तुम्ही सेनापती आणि चपटगंजूला दिलेली मृत्यूची सजा मागे घ्यायची. ठीक आहे दामोदर शास्त्रीजी, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर माझा मुलगा ठीक नाही झाला तर जी शिक्षा मी त्याला सुनावली आहे तीच तुम्हाला देईन मी, समजला? जी महाराज, मला मंजूर आहे, पण तुमच्या मुलाला ठीक करण्यासाठी मला 8 दिवसांचा अवधी हवाय महाराज. ठीक आहे. अच्छा बेटा वाणी, आता तू तुझी जीभ तुझ्या तुझ्या नाकाला लाव बरं. शाबास शाबास, खूप छान, शाबास शाबास. हा काय दिसतंय गुरु? गुरु बघा, गुरु काय दिसतंय? चपटगंजू, हा तर वाणीला जीभ नाकाला लावायला सांगतोय. अरे गुरु, याला काही सरळ काम येत नाही का? राजकुमाराला हा काय नाकाला बोलायला लावणार आहे का? आता बेटा, आता ही काठी तुझ्या तोंडात धरा अशी. हा हा, आता आता बोल बोल बोल. माझं नाव वाणी आहे. उतर खाली उतर, माझ्या पायाला उंदीर चावतोय. सर सर, गुरु 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 गुरु, माझ्या पायाला उंदीर चावतोय. गुरु, दामोदर शास्त्रीजी बरं करणार, कसं करणार काय माहिती? दामोदर शास्त्रीजी. जी महाराज. माझा मुलगा वाणी खरच ठीक झालाय का? ते तर आताच समजेल महाराज. ये बेटा वाणी. हा वाणी, काहीतरी बोल बेटा. महाराज, वाणीकडून काही संस्कृत श्लोक म्हणून घ्यावेत, तेव्हाच आम्ही मान्य करू हे. वा गुरु वा, तुमच्या बापानं तरी कधी संस्कृत वाचलंय म्हणे, त्याला म्हणायला सांगताय? होय महाराज, वाणीकडून मी संस्कृत श्लोक तर म्हणून घेईन, पण त्यानं जर ते बरोबर म्हटले ना तर ते श्लोक या दोघांनाही म्हणावे लागतील महाराज. म्हणू की म्हणू, त्यात त्यात काय? ठीक आहे वाणी, चल गायत्री मंत्र म्हणून दाखव.
ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात। अरे वाह, अरे वाह, अरे वाह, अरे सुरेख, चार छान राजकुमार वाणींचा विजय असो, विजय असो, महाबुद्धिमान दामोदर शास्त्रींचा विजय असो। वा दामोदर शास्त्री जी वा, मी तुमचा ऋणी झालो, त्यासाठी मी तुम्हाला 5,000 स्वर्णमुद्रा आणि 10 घोडे देतो। धन्यवाद महाराज, पण एक गोष्ट तर तुम्ही विसरला। ती काय बर? गुरु आणि चपट गंजू आता गायत्री मंत्र म्हणतील ना महाराज? म्हणा गुरु आणि चपट गंजू। गुरु तुम्ही सुरू करा, मी पुढे म्हणतो। ओम 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 ओ